अनेक आरोपी होते आणि त्यातले एक आरोपी शिंदे गटात सहभागी होते. मग त्याच्यातून एक मानसिकता स्पष्ट होती की नरेंद्र दाभोळकर एक वैचारिक मतभेद असू शकतात कोणाचे कोणाशी, परंतु त्याच्यावर उपाय काय हत्या हे नसतं. विचाराने विचाराला उत्तर दिलं पाहिजे, परंतु त्यांची हत्या करणारे आरोपी जर राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या गटात सहभागी होत असेल तर मला वाटतं हे अधोरेखित होतं की मुख्यमंत्र्यांना अशा आरोपीवर गुन्हेगारांच्या विषयी प्रचंड प्रेम आहे. हे तसं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या घटनेतून दिसलेलंच आहे. अनेक गुन्हेगार त्यांच्यावर खुनाचे आरोप आहे, गँगस्टर्स ज्याला म्हणता येईल, असे सर्रास या राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना भेटतात. त्याच्यातलंच हे उदाहरण आहे. जनतेनं ज्याच्याविषयी लक्ष द्यावं की अशा आरोपींना प्रोत्साहन कोण देतं, अशा आरोपींना संरक्षण कोण देतं न जाणो, त्यावेळेस अशा आरोपीच्या मागे या शक्ती उभ्या तर नव्हत्या ना, अशी शंका निर्माण होऊ शकते. मग त्यांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र विचार आहे. त्यांना जे उद्दिष्ट साध्य करायचं त्या हेतूनं त्यांनी निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. त्यांचे निर्णय ते घेतील. सत्य आहे हे, मी स्वतः परवा महाविकास आघाडीचं आमचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटलो. आम्ही त्यातल्या काही गोष्टीची निवडणूक आयोगानं दखल घेतली, परंतु या संभाजीनगरचंच उदाहरण केलं की संभाजीनगर मध्य, संभाजी सिल्लोड, संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघात प्रचंड मतदार याद्यात घोळ आहे. कोणी फुलंब्री मतदारसंघातले पश्चिमच्या यादीमध्ये, पूर्व मतदारसंघातले पश्चिमच्या यादीमध्ये आहे, तसंच सिल्लोडचे मध्यमध्ये, मध्यचे सिल्लोडमध्ये आहे, फुलंब्रीचे सिल्लोडमध्ये आहे, असे अनेक प्रकार आम्ही पुराव्यासहित दिलेले. नाशिकचे पुरावे मी दिलेले आहे, नाशिकमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे आणि अनेक मतदारसंघात असं झालेलं आहे. आणि याच्याविषयी चला ठीक आहे, निवडणुकीच्या दिवस लक्षात आलं तर आपण समजू शकतो, परंतु तिथल्या तिथल्या जागरूक कार्यकर्त्यांनी मग कोणत्याही पक्षाचा असत त्यांनी या बाबी निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिले, निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले, परंतु अद्याप त्याची दखल कुठेही घेतलेली नाही. संजय राऊत साहेब म्हणतात ते सत्य आहे, कारण महाराष्ट्र ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्यानंतर काही 2 दिवसात खरं तर निवडणुका आपल्याला लवकर व्हायला पाहिजे होत्या. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या आपल्या, यावर्षी 1 महिना लेट मागच्या वर्षीपेक्षा होतंय, आणि त्याच्यामुळे अशी शंका घ्यायला निश्चित जागा आहे. म्हणजे ज्याच्या डोक्यात असा विषय असतो ना, देवाण घेवाण घेणं घेणं भ्रष्टाचार, जे मनी वसे ते स्वप्न दिसे असे म्हणतात, तसं त्यांच्या स्वप्नात मना पैसा देणं घेणं एवढंच असत. 50 कोटी, म्हणजे 50 कोटी घेऊन गद्दारी करणारे लोक काय उद्धवजी ठाकरे साहेबांना शिकवणार नैतिकतेच्या गोष्टी.